हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू सॉल्व टेस्ट नंबर थ्री फ्रॉम द ब्रीच कोर्स इट्स फॉर स्टँडर्ड एट सब्जेक्ट इंग्लिश अँड मार्क्स फिफ्टीन ओके पंधरा मार्क्सची ही टेस्ट असणार आहे बांडण तर व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन लेटस सी क्वेश्चन फर्स्ट यूज अ प्रिफिक्स और अ सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड आउट ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट्स आता तुम्ही प्रिफिक्स आणि सफिक्स याबद्दल ज्या काही ॲक्टिव्हिटी दिल्या गेल्या होत्या त्यात तुम्ही शिकलेच आहात तर Prefix, दर, words word, letters, तर, प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय तर वर्ड्सच्या अगोदर जे काही लावले जातात काही वर्ड लेटर्स तर त्यांना म्हटलं जातं प्रिफिक्स आणि ठराविक अशा वर्डच्या लास्टला आपण यूज करतो काही लेटर्स तर त्यांना सफिक्स असं म्हटलं जातं फर्स्ट सेंटेन्स जर घेतला आपण आय से इट्स डॅश आता पॉसिबल हा वर्ड आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिला आहे तर त्या अगोदर आय एम जर लावला आपण इम्पॉसिबल हा वर्ड ऐकलाच असेल तर आय एम म्हणजे आपण काय लावतोय तिथं प्रिफिक्स जोडतोय म्हणून कसं सेंटेन्स तयार होणार आहे ते आय से इट्स इम्पॉसिबल अशा पद्धतीने आपल्याला ही सेंटेन्स तयार करायची प्रिफिक्स आणि सफिक्स जोडून ओके त्यानंतर सेकंड आय लाईक दिस टाउन द पीपल आर व्हेरी आता हेल्प ह्या वर्डला आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल हेल्पफुल एफ यू येल्प फुल, फुल अशा पद्धतीने हे लेटर्स जोडले जातात तर कसं सेंटेन्स तयार होणार आहे आय लाईक धिस टाउन द पीपल आर व्हेरी हेल्पफुल तर ह्या शहरातले लोक कसे आहेत तर मदत करणार आहेत त्यानंतर थर्ड सेंटेन्स टुडेज फुटबॉल मॅच वॉज व्हेरी very... आणि काय दिले तिकडे एन्जॉय हा वर्ड दिला आहे आता आपण एन्जॉयेबल असा वर्ड ऐकला असेल तर आपण ए बी एल ई हे जे आहे सबिक्स ते तिथं जॉईन करणार आहोत पहा टुडेज फुटबॉल मॅच वॉज व्हेरी एन्जॉएबल अशा पद्धतीने ते सेंटेन्स तयार होते म्हणजे आजची जी फुटबॉलची मॅच होती ती खूप खूप मजेशीर होती त्यानंतर सेंटेन्स आहे डोंट प्ले विथ शार्प नाईफ आता नाईफ कसा असतो सुरी कशी असते तीक्ष्ण असते धारदार असते शार्प असते तर त्याबरोबर खेळायचं नाही आहे कारण इट इज डेंजरस ती कशी आहे धोकादायक अशी आहे म्हणून डेंजरस हा वर्ड तिथं परफेक्ट बसणारे बांधू फिफ्थ घेतलं आपण इट वॉज व्हेरी डॅश ॲक्टिव्हिटी आता जॉय जॉएबल हे वर्ड तिथं खूप चुकीचं आहे तर तिथं कसं असणार आहे एफ यू यल हे सपिक्स तिथं लागणार आहे जॉयफुल ॲक्टिव्हिटी असं आपण म्हणणार आहोत तुम्ही हा वर्ड नक्कीच ऐकला असेल जॉयफुल एन्जॉयबल हेल्पफुल अशा पद्धतीने करेक्ट सपिक्स तुम्ही तिथं जोडायचे आहेत इट वॉज व्हेरी जॉयफुल ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी कशी होती तर अगदी आनंददायी अशी होती ओके तर ह्या सगळ्या सेंटेन्सची आन्सर्स मी दिलेली ते तुम्ही पाहू शकता तर हे सगळे आन्सर्स अगदी करेक्ट आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे बाळू त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स काय म्हटले त्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे वीच थिंग्स आर रिक्वायर्ड इन अ फर्स्ट एड बॉक्स फर्स्ट एड बॉक्स हा प्रत्येकाच्या घरी असतो ज्याला आपण प्रथमोपचार पेटी असं म्हणतो त्याच्यात अगदी काही कोणाला जखम झाली असेल कोणाला काही लागलं ला असेल तर त्याचबरोबर काही पेनकिलर्स काही बऱ्याच गोष्टी त्या फर्स्ट एड बॉक्समध्ये येत असतात तर पाहूयात आपण कोणकोणत्या गोष्टी त्यात असतात पा काय म्हटलं क्वेश्चनमध्ये विच थिंग्ज आर रिक्वायर्ड इन अ फर्स्ट एड बॉक्स फर्स्ट एड बॉक्समध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात ओके नाव लेटस्ट सी आन्सर ट्रॅंग्युलर बँडेजेस स्टराईल गेज ड्रेसिंग क्रेप रोल बँडेजेस Seizures, sticky tape, antiseptic cream, tweezers, alcohol free cleansing wipes, painkillers such as paracetamol, aspirin, distilled water for cleaning wounds. These things are required in first aid box. Okay. पहा क्वेश्चन टू हा फाईव्ह मार्क्ससाठी आहे बांणू म्हणजे जो पहिला क्वेश्चन दिला गेलेला आहे त्याला टू मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यानंतर जो सेकंड क्वेश्चन दिलेला आहे त्यात काही उपप्रश्न दिलेले तीन त्यांना एक एक मार्क्ससाठी तो क्वेश्चन असणार आहे म्हणून मी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला थोडं मोठं दिलं आहे आणि त्यानंतर एक एक मार्क्ससाठी असणाऱ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला शॉर्टमध्ये मिळणार आहेत नाव लेटेस्ट क्वेश्चन सेकंड हाऊ वुड यू ट्रीट द फॉलोईंग खालच्या गोष्टींसाठी तुम्ही कशी ट्रीट कराल किंवा कसं ट्रीटमेंट द्याल अशा पद्धतीने फर्स्ट आहे अ पर्सन हू फील्स फेंट ज्याला अगदी चक्कर आल्यासारखं वाटतंय त्यानंतर असं लो फील होतंय तर अशा व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्याल असा हा प्रश्न आहे नाव लेटेस्ट आन्सर ॲट फर्स्ट आय विल हेल्प द पर्सन टू लाई डाऊन अँड देन इफ पॉसिबल आय विल एलिवेट द पर्सन्स फीट अबो द हाईट ऑफ हिज ऑर हर हेड इथं एलिवेटचं मीनिंग होतं बाळणं उंच करणे अशा पद्धतीने त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलं आहे त्यांनी अ पर्सन मेट विथ अँड ॲक्सिडेंट एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करणार कोणती ट्रीटमेंट द्याल तर आन्सर आहे फर्स्ट ऑफ ऑल आय विल चेक द इंजुरीज ऑफ दॅट पर्सन अँड गिव्ह द फर्स्ट एड ट्रीटमेंट टू हिम ऑर हर इफ नेसेसरी आय विल कॉल अँब्युलन्स अँड अदर पीपल फॉर हेल्प कारण आपण जनरली त्याला किती लागलं आहे हेच अगोदर पाहतो त्यानुसारच आपण त्याच्यावर उपचार करत असतो म्हणून अगोदर आपण काय करणार आहेत जर इंजुरीज कमी असतील तर आपण फर्स्ट एड ट्रीटमेंट त्याला देणार आहेत त्याचबरोबर इंजुरीज जास्त असल्या तरी फर्स्ट एड ट्रीटमेंट ज्या आवश्यक आहेत त्या द्याव्याच लागतात बाळांनो जोपर्यंत काही हेल्प आपल्याला मिळते दुसरीकडनं तोपर्यंत तरी म्हणून हे आन्सर अगदी परफेक्ट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन हाऊ वुड यू ट्रीट अ स्क्रॅप नी अगदी खर्चटलेलं असं गुडघा आहे बऱ्याच वेळा लहान लहान मुलांना लागत असतं तर अशा वेळेस तुम्ही कोणती ट्रीटमेंट द्याल तर फर्स्ट आन्सर दिलं आहे मी फर्स्ट आय विल वॉश माय हँड्स अँड देन आय विल वॉश स्टॅपनी जंटली विथ वॉटर अँड रिमूव्ह द डेवरिज डेवरिज म्हणजे काय अगदी तिथं सँड असेल माती असेल लागलेली म्हणजे जी काही घाण असेल तिला रिमूव्ह करेल आफ्टर दॅट आय विल अप्लाय अँटीबायोटिक ऑइंटमेंट अँड देन बँडेज ऑन इट ओके क्वेश्चन थ्री दिला आहे आपल्याला पहा आयडेंटिफाय द नेम ऑफ डिफरंट ग्राफ्स फोर मार्क्ससाठी क्वेश्चन आहे आणि फोर ग्राफ्स आपल्याला तिथं दिलेले आहेत आता आपण फर्स्ट ग्राफ पाहूयात पहा कोणता ग्राफ आहे तो तुम्ही अगदी ओळखलाच असेल ज्याला ज्याला आपण मराठीत स्तंभालेख असं म्हणतो तर हा आहे बार ग्राफ ओके हे जे फर्स्ट पिक्चर आहे ते बार ग्राफचं आहे बांडो त्यानंतर सेकंड पहा तुम्हाला दिसतंय की जो ग्रा ग्राफ आहे तो बार आहेतच तिथं पहा ह्या चित्रात सुद्धा आपल्याला काय दिसत आहेत बार दिसत आहेत पण त्या बार्समध्ये वेगळेवेगळ्या कलरचा यूज केला गेलेला के आहे तर यावरनं तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल तर हा आहे सब डिवायडेड बार ग्राफ ओके त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण नेक्स्ट पिक्चर तर अगदी तुम्ही ओळखलंच असेल तो आहे पाई चार्ट त्यानंतर लास्ट वन लाईन दिसते आपल्याला तर याच्यावरनं तुम्ही सहजच लक्षात आणून घेऊ शकतात की हा आहे ग्राफ ओके तर ह्या सगळ्यांचे आन्सर्स मी तुम्हाला लिहून दिलेली आहेत ती पाहूयात तर पहा आन्सर लिहिताना आपण पिक्चर वाईज तिथं नंबर वाईज आन्सर्स लिहायचे आहेत पहा फर्स्ट म्हटलंय मी बारग्राफ सेकंड सब बार ग्राफ, आहे सब डिवायडेड बारग्राफ थर्ड आहे चार्ट आणि फोर्थ आहे ग्राफ त्यानंतर क्वेश्चन फोर्थ दिलाय राईट एनी फोर इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ कम्प्युटर कम्प्युटरचे पार्ट्स लिहायचे आहेत भाग लिहायचे आहेत जे महत्त्वाचे आहेत तर आन्सर आहे कीबोर्ड सेकंड माऊस थर्ड पार्ट आहे सी पी यू आणि फोर्थ आहे मॉनिटर व्यवस्थित स्पेलिंग लिहायचे आहेत आणि घाईगर्दी गर्दी न करता क्वेश्चन पेपर अगदी शांतपणे सॉल्व करायचं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल चला तर मग पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा तु तुमच्या मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा ओके थँक्यू